are colorful. रेअर इमेजेस कॅप्चर केलेले आहेत, इतके एक्सप्रेशन्स, इतके व्हायब्रंट कलर्स. इट्स अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. 90% सगळं हँडमेड आहे. हे पुरुष आहेत, हे बोलतात ना, त्यांचं कुळ आहे. आज जागतिक आदिवासी दिन. आदिवासींचं जीवनमान समजावून घेण्याची देखील एक संधी मिळाली. आपल्या देशाची जी ही वनसंपदा आहे, ही वनसंपदा जपण्याचं काम या सगळ्या आपल्या बांधवांच्या माध्यमातून होतंय. म्हणून श्रीकृष्ण परांजपे आणि रामाचे सगळे पदाधिकारी यांना या ठिकाणी मी मनपूर्वक धन्यवाद देते की पुणेकरांना या संस्कृतीचं दर्शन त्यांच्या माध्यमातून घडलं. जास्तीत जास्त पुणेकरांनी हे प्रदर्शन पाहावं. या लोकांना आणले मी ओडिशा. रामा आणि बालमुद्रा डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटरतर्फे आम्ही हे प्रदर्शन भरवतोय. ही ॲक्टिव्हिटी ह्या ठिकाणी 7 दिवस चालणार आहे. हे प्रदर्शन 15 तारखेपर्यंत चालेल. तुमच्या मनामध्ये तुमच्या जॅज्युअल इच्छा असेल तर तुम्ही खरोखर चांगलं करता आहे, तुम्ही जगाला कुठे करून दाखवू शकता. आणि ह्या ठिकाणी मला आलेला जो अनुभव आहे हा अतिशय चांगला आहे. पुण्यातल्या लोकांना आदिवासी काय आहे, ते कसे जगतात हे काहीच माहिती नाही आहे. पण ते उद्देश असा आहे की त्या लोकांनी, पुण्यातल्या लोकांनी ह्या लोकांचं जीवन जवळून बघावं आणि किती सुंदर आणि किती चांगलं जग आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.